नमस्कार, डाएट थेरपी या चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या भागामध्ये आपण ओमेगा 3 फॅटी ऍसिड विषयी बघणार आहोत। बघा, आपण मागच्या भागांमध्ये प्रथिन, जीवनसत्व, खनिज द्रव्य या पोषक घटकांचीही माहिती घेतली। आता हे जे आहे ते स्निग्ध घटकातील ओमेगा 3 फॅटी ऍसिड याविषयी आपण बघणार आहोत। यामध्ये आपण ओमेगा 3 फॅटी ऍसिड विषयी जाणून घेऊया, पण त्याआधी फॅटी ऍसिड काय आहेत, फॅटी ऍसिडचे प्रकार कोणते, त्यातील आवश्यक फॅटी ऍसिड कुठले, ओमेगा 3 फॅटी ऍसिडचे फायदे कोणते, त्याचे संशोधनातले निष्कर्ष काय आलेत, त्याची कमतरता असल्यास काय होते आणि त्याचे स्रोत उपलब्धता कुठून मिळते आणि रिकमेंडेड डायटरी अलाउन्सेसनुसार आपल्या शरीरासाठी त्याची किती आवश्यकता आहे याविषयी आपण माहिती जाणून घेऊयात। बघा, हे फॅटी ऍसिड जे असतात ते साधारण दोन प्रकारचे। पहिलं म्हणजे सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड, नावातच आहे, सॅच्युरेटेड म्हणजे घट्ट होणारी चरबी। जे तेल घट्ट असतात ते म्हणजे सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड, आणि दुसरं म्हणजे अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड। अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड हे थोडेसे द्रव स्वरूपात आपल्याला दिसतं, ज्याच्यात घट्टपणा कमी असतं किंवा नसतो। यामध्ये दोन प्रकार ते पुन्हा विभागले जातात, ते म्हणजे मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड, ज्यालाच आपण ओमेगा 9 फॅटी ऍसिड या नावानेही ओळखतो, तसंच दुसरा प्रकार म्हणजे पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड। पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड याचं महत्त्व आपल्या आहारामध्ये थोडं जास्तीचं आहे। हे पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड पुन्हा दोन प्रकारात विभागले जातात, ते म्हणजे ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि ओमेगा 6 फॅटी ऍसिड। यातील ओमेगा 6 फॅटी ऍसिड ओमेगा 3 फॅटी ऍसिड विषयी आज आपण बघणार आहोत। तर हे ओमेगा 3 फॅटी ऍसिड जे आहे ते प्रामुख्याने तीन घटकांमध्ये विभागले जातात, एक म्हणजे ALA, EPA आणि DHA। यामधलं ALA म्हणजे अल्फा लिनोलेनिक ऍसिड, हे साधारण वनस्पतीजन्य खाद्यपदार्थांमध्ये आढळतं, आणि दुसरं इकोसोपेंटोनिक ऍसिड EPA, हे प्राणीजन्य म्हणजे जास्त करून मासे यामध्ये ते आढळतं, तसंच DHA, डोकोसो हेक्झाइनोइक ऍसिड, हे आईच्या दुधामध्ये आणि मास्यांमध्ये प्रामुख्याने आढळून येतं। हे सगळे आवश्यक फॅटी ऍसिड आहे। यामध्ये ALA जे आहे ह्याचं रूपांतर EPA किंवा DHA मध्ये होतं, पण ते अगदी अल्प प्रमाणात होत असल्यामुळे तिथून आपली गरज पूर्ण होत नाही। त्यामुळे वनस्पतीजन्य आहारातून तुम्हाला पुरेशा प्रमाणात DHA किंवा EPA मिळत नाही, त्यामुळे तुम्हाला ते आहारातून व्यवस्थित घेणं गरजेचं असतं, म्हणूनच याला इसेन्शियल फॅटी ऍसिड म्हटलं जातं। आणि आजकाल आपण बघितलं तर फॅटी ऍसिड किंवा पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड हे स्पेशल ऑइल म्हणून ओळखले जातात। हे शरीरासाठी आवश्यक असून ते मानवी शरीरात तयार होत नाही, त्यामुळे ते आपल्याला आहारातूनच घेणे गरजेचे असतात। तसंच आहारातील जे कार्यकारी गुणधर्म, ज्याला आपण फंक्शनल प्रॉपर्टीज किंवा न्यूट्रॉसिटिकल्स या गुणधर्माने ओळखतो, याकरता त्याचा वापर केला जातो। आणि साधारण आपण जर बघितलं आपल्या स्वयंपाकघरात वापरात घेतलेले जे तेल आहेत किंवा फॅट्स, आपण जे स्निग्ध घटक वापरतो, यामध्ये ओमेगा 6 फॅटी ऍसिडचा वापर जास्ती प्रमाणात होतो आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिडचा वापर हा अत्यल्प प्रमाणात किंवा खूप कमी प्रमाणात केला जातो। त्यामुळे अनेक आरोग्याविषयीच्या तक्रारी वाढताना दिसून येतात, त्यामुळे ओमेगा 3 फॅटी ऍसिड हे आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी अतिशय महत्त्वाचं फॅटी ऍसिड आहे। जे नुकतंच जे संशोधन झालंय, तर ते संशोधन अमेरिकेमध्ये लहान मुलं आणि प्रौढ व्यक्ती यांच्यामध्ये केलं गेलं। यामध्ये ओमेगा 6 फॅटी ऍसिड हे त्यांच्या आहारामध्ये जास्तीचं आहे आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड हे कमी आहे, त्यामुळे अशा व्यक्तींचे शारीरिक आजारांचं प्रमाण देखील जास्त आढळून आलंय। आणि या लोकांना किंवा या मुलांना ज्या वेळेस ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि ओमेगा 6 फॅटी ऍसिड यामध्ये संतुलन बॅलन्स साधणारा आहार दिला गेला, त्यावेळेस त्यांच्यात काय बदल झाले,
तर मुख्य म्हणजे लहान मुलांच्या मेंदूचा विकास चांगला होताना दिसून आला. तसेच प्रौढांमध्ये हृदयविकाराचे धोके किंवा हृदयविकाराचे जे प्रमाण आहे ते कमी होताना दिसून आलं. ब्लड प्रेशर, उच्च रक्तदाब नियंत्रणात येतोय. तसेच कर्करोग सारखे व्याधी कमी होताना दिसतात. मधुमेहावर नियंत्रण, ब्लड शुगर कंट्रोलमध्ये येताना दिसून आली. तसेच अर्थरायटिस, संधिवात यासारखे जे हाडांविषयीच्या तक्रारी आहेत त्या रोगांमध्येही दिसून आलंय. तसेच ऑटो इम्युन न्यूरो डिजनरेटिव्ह डिसीजवरही नियंत्रण आल्याचं दिसून आलंय. म्हणून ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि ओमेगा 6 फॅटी ऍसिडचं हे गुणोत्तर बघितलं गेलं की साधारण त्यांच्या आहारामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि ओमेगा 6 फॅटी ऍसिडचं गुणोत्तर 1:3 किंवा 1:4 हे प्रमाण होतं. परंतु संशोधनातून हे साधलं गेलंय की 1:1 जर प्रमाण असेल आहारामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि ओमेगा 6 फॅटी ऍसिडचं व्यवस्थित संतुलन राखलं गेलं तर नक्कीच तो आहार हा प्रत्येकासाठी उपयोगाचा ठरताना दिसून आलाय. पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड हे प्रामुख्याने चयापचयाच्या क्रियेमध्ये सहभागी लहान आतड्यांमध्ये होत असतात आणि ज्याही वेळेस वैद्यकीय तपासणी केली जाते त्यावेळेस रक्तातील चरबीचं प्रमाण प्रामुख्याने बघितलं जातं. तुम्ही ऐकलंच असेल की लिपिड प्रोफाईल केलं जातं, त्याच्यामध्ये ट्रायग्लिसराइड कोलेस्टेरॉलचं प्रमाण बघितलं जातं, बॅड कोलेस्टेरॉल गुड कोलेस्टेरॉल हे यामुळेच बघितलं जातं. त्यामुळे आपण घेत असलेला जो आहार आहे तो नीट घेणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आपल्याला हे माहिती नसतं की आपण जो आहार घेतो याच्यामध्ये फॅट आहे की नाही आहे किंवा ते किती प्रमाणात आहे, कोणत्या प्रकारचं आहे याची आपल्याला जाणीव नसते. उदाहरणार्थ बिस्किट, बिस्किट हे बऱ्याच जणांना तेलकट नाही आहे किंवा याच्यात तेल नाही आहे असं वाटतं. परंतु बिस्किटमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती बिस्किट बनवताना डालडा वापरला जातो, त्यामुळे त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट हे असतंच. असे अनेक उदाहरणं आपल्याला बघता येतील. तसंच आपण जर बघितलं फॅटविषयी बऱ्याचदा बोलताना तेलकट नको किंवा फॅट हे वाईटच असतात अशा पद्धतीने बऱ्याचदा बोललं जातं. परंतु बघा प्रत्येक फॅट हे काही वाईट नसतं. आरोग्याच्या दृष्टीने जर विचार केला तर ओमेगा 3 फॅटी ऍसिड हे फार महत्त्वाचं फॅटी ऍसिड आहे आणि याची गरज आपल्या शरीराला असतेच. ओमेगा 3 फॅटी ऍसिड हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. तसंच जर शरीरात एखादं इन्फेक्शन झालं, जीवाणूंचं इन्फेक्शन झालं किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं तर न्यूट्रोफिल पेशी या सर्वात अधिक कार्यरत होतात आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड हे न्यूट्रोफिल या रक्तातील पेशींचे कार्य वाढवतं. म्हणून ओमेगा 3 फॅटी ऍसिड आपल्या आहारात व्यवस्थित असणं गरजेचं आहे. तसंच टी सेल्स किंवा बी सेल्स ह्या संरक्षक पेशी असतात यांच्याही कार्य व्यवस्थित चालण्यासाठी ओमेगा 3 फॅटी ऍसिड आवश्यक आहे. तसेच सायटोकिन नावाचं जे प्रथिन आहे यासाठीही ओमेगा 3 फॅटी ऍसिडची आवश्यकता असते. हे जे ओमेगा 3 फॅटी ऍसिड आहे हे हृदयविकारामध्येही लाभदायक आहे. बघा रक्तातल्या गाठींचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी ओमेगा 3 फॅटी ऍसिड मदत करतं. तसंच रक्ताभिसरण, रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित करण्यासाठी तसेच हार्ट अटॅकची शक्यता कमी करण्यासाठी ओमेगा 3 फॅटी ऍसिड उपयोगात येतं. अमेरिकन हार्ट असोसिएशनने निरोगी हृदयासाठी नियमित ओमेगा 3 फॅटी ऍसिड घेण्याचा सल्ला दिलाय. तसेच युरोपियन सोसायटी फॉर पॅरेंटल अँड एंट्रल न्यूट्रिशनच्या तज्ज्ञांच्या विधानानुसार ओमेगा 3 फॅटी ऍसिडच्या वापरामुळे COVID-19 मधील रुग्णांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा वाढताना दिसून आलाय. म्हणून ओमेगा 3 फॅटी ऍसिड हे आपल्या आहारामध्ये व्यवस्थित प्रमाणात घेणं गरजेचं आहे. यामध्ये EPAचा जर विचार केला हे प्री इन्फ्लेमेटरी आणि अँटी इन्फ्लेमेटरी वैशिष्ट्याने याचे मॉलिक्युल्स असतात. ओमेगा 3 फॅटी ऍसिड हे सूज कमी करण्यासाठी किंवा वेदना कमी करण्यासाठी उपयोगात येतं.
तसंच डीएचए, डीएचए हे डोळ्याच्या पडद्यातील पेशींच्या आवरणामध्ये आढळून येतं. त्यामुळे वैद्यकीय दृष्ट्या जे संशोधन झालंय त्यामध्ये हे सिद्ध झालंय की डीएचए ओमेगा 3 फॅटी ऍसिड हे डोळ्यातील पडद्यांचे आरोग्य व्यवस्थित राखायला मदत करतं. ओमेगा 3 फॅटी ऍसिड हे साधारण सुरक्षित मानलं जाणारं फॅटी ऍसिड आहे आणि याचे जर स्रोत बघितले किंवा फूड सोर्सेस आपण बघितले तर हे जे अन्नपदार्थ आहे त्यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मासे किंवा माशांचं तेल, ज्याला आपण कॉड लिव्हर ऑइल या नावाने देखील ओळखतो, तर यामध्ये ते सर्वाधिक आहे. याच्यामध्ये ईपीए आणि डीएचएचं प्रमाण आहे जे की आपल्याला ओमेगा 3 फॅटी ऍसिड सहज दिलं जातं. तसंच अंडा, अंड्यातील पिवळ्या भागामध्ये हे प्रामुख्याने आढळून येतं. अक्रोड किंवा अक्रोडचे तेल हे वनस्पतीजन्य घटक आहे. याच्यामध्ये तुम्हाला ALA अल्फा लिनोलेनिक ऍसिडच्या स्वरूपात हे आढळतं आणि याचं रूपांतर ईपीए किंवा डीएचएमध्ये कमी होत असतं. त्यामुळे हे जे वनस्पतीजन्य सोर्सेस आहेत त्यामध्ये तुम्हाला डीएचए किंवा ईपीए अत्यल्प प्रमाणात किंवा नगण्य प्रमाणात मिळतं. ते सोर्सेस म्हणजे अक्रोड किंवा अक्रोडचे तेल किंवा फ्लॅक्सीड, जवस किंवा जवसाचं तेल, जवसाची चटणी पण करून तुम्ही खाऊ शकता. तसंच हिरव्या पालेभाज्या, यामध्ये साधारण ब्रोकोली किंवा फ्लावर या पालक यामध्ये अल्फा लिनोलेनिक ऍसिड आढळून येतात. तसेच बहुतेकदा बिया, बिया म्हटलं तर भोपळ्याच्या बिया किंवा टरबुजाच्या बिया, भाज्या, भाज्यांची जी तेल बनवले जातात जसे सूर्यफुलाचं तेल आहे, कडईचं तेल आहे, द्राक्षांच्या बिया आहे, खसखस आहे, तसंच मका किंवा मक्याचं तेल, सोयाबीन, सोयाबीनचं तेल, मोहरी, मोहरीचं तेल, तसंच ऑलिव्ह ऑइल, यामध्ये तुम्हाला ओमेगा 3 फॅटी ऍसिड दिसून येतं. तसंच तुळशीचं बी किंवा चिया सीड्स, सब्जा सीड्स यामध्ये देखील ओमेगा 3 फॅटी ऍसिडचा समावेश आहे. सप्लिमेंट ओमेगा 3 फॅटी ऍसिड या नावाने घेतलं जातं, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ओमेगा 3 फॅटी ऍसिडमध्ये ईपीए व डीएचए असल्याची खात्री करणं गरजेचं आहे. कारण ALA हे याचं ईपीए किंवा डीएचएमध्ये रूपांतर होताना ते खूप कमी प्रमाणात होतं. त्यामुळे सप्लिमेंट घेताना थोडं जागरूकतेने घेणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये ईपीए किंवा डीएचए असणं आवश्यक आहे, तरच त्याचा उपयोग तुम्हाला होऊ शकतो. साधारण एक दिवसासाठी 500 मिलीग्रॅम इतकापर्यंत प्रभावी डोस तुमचा ठरू शकतो. आणि ज्यावेळेस एखादा आजार असेल किंवा शरीरात व्याधी निर्माण झाली असेल, आजार असेल, तर त्यावेळेस तुम्ही 1000 ते 3000 मिलीग्रॅम इतकं डीएचए दररोज 12 आठवड्यांकरता घेऊ शकता. तसंच 1 चमचा कॉड लिव्हर ऑइल हे आठवड्यातून एकदा तुम्हाला घेता येईल. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहार, आहारातून जर तुम्ही ह्याचं संतुलन साधलं तर तुम्हाला कुठल्याही फूड सप्लिमेंटची आवश्यकता लागत नाही. त्याचा कमी अधिक प्रमाणाचा विचार करू नका, आहारातूनच हे फॅटी ऍसिड घेण्याचा प्रयत्न करा.